कोरोनाची स्थिती पाहून तीस मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले उपमुख्यमंत्री पवार म्हणाले श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे अनेक वर्षांची या वारीला परंपरा आहे राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायीवारी व पालखी सोहळ्याचे स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे सोलापूर सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढीवारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप सहभागी वारकरी सोशल डिस्टन्सिंग प्रशासकीय यंत्रणेबाबत नियोजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली तसेच संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते